भिवंडी अंजूर फाटा पूर्णा मानकोली दापोड़े कशेली कालहेर के स्थानिक टेम्पो चालक मालक को ऑनलाइन पोर्टल ट्रांसपोर्ट तथा और भी कई ऑनलाइन ट्रांसपोर्ट है, जिसकी वजह से भिवंडी अंजूर फाटा पूर्णा मानकोली दापोड़े कशेली कालहेर के स्थानिक टेम्पो चालक मालक को व्यवसायी न होने की वजह से काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। इसी को लेकर मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय श्री DK जी महात्रे के नेतृत्व में मनसे के कार्यकर्ताओं द्वारा भिवंडी प्रांत अधिकारी को लिखित ज्ञापन देकर ऑनलाइन पोर्टल ट्रांसपोर्ट को बंद करने की मांग की। इस अवसर पर मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय श्री DK जी महात्रे, मनसे थाने जिला सचिव संजय पाटिल, भिवंडी तालुका अध्यक्ष शिवनाथ भगत, भिवंडी तालुका वाहतूक सेना संघटक संतोष महात्रे, स्थानिक विभाग अध्यक्ष जगदीश घरत, तालुका सचिव शरद नागावकर, उप तालुका अध्यक्ष विजय मुकादम, यूनिट अध्यक्ष सचिन पाटिल, कार्य अध्यक्ष जितेंद्र पाटिल, उपाध्यक्ष जगदीश मिसाल सहित भारी संख्या में मनसे के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। इस संदर्भ में हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय श्री DK जी महात्रे ने बताया कि पहले सन्मान्य प्रांत साहब आभार मानते गड़बड़ी सुधा वेल दिला या भिवंडी पट्ट्यात गोडाऊन फार मोठे प्रमाणात वाढले। आमच्या स्थानिक बांधवांनी भूमिपुत्रांनी आपल्या स्वतःच्या जमिनी विकून टेम्पो घेतले धंदा व्हावा म्हणून, परंतु आज ऑनलाईन पोर्टलमुळे ह्या लोकांच्या धंद्यावर फार मोठा परिणाम झालेला आहे। कारण हप्त्याने घेतले टेम्पो आज ते हप्तेसुद्धा भरू शकत नाही किंवा धंदाच होत नाही त्यांना, आणि तो ऑनलाईन पोर्टल बंद व्हावा यासाठी आम्ही सन्माननीय प्रांतसाहेबांना निवेदन दिले आणि प्रांतसाहेबांना आम्हाला चांगलं आश्वासन दिलं तर मी सर्वतोपरी प्रयत्न करीन। ह्या लोकांचा रोजीरोटीवर परिणाम होणार नाही यासाठी मी निश्चितच शासन दरम्यान प्रयत्न करून तुम्हाला न्याय द्यायला प्रयत्न करू। पहिले आम्ही हात जोडून काम करतो, नाही तर हात सोडून काम करतो। त्याच्यामुळे आम्ही पहिले शासकीय नियमांचं पालन करून शांततेने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, आणि आता पुढे काय करायचं आम्ही नंतर ठरवू। तसंच भिवंडी अंजूर फाटा खारबाव या रस्त्यांचे अक्षरशः चालन झालेले आहे आणि तिथं टोल असूनसुद्धा ते त्या रस्त्यावर दुरुस्तीचा खर्च करत नाही, त्याच्यामुळं सतत ट्रॅफिकमुळं सर्वसामान्य नागरिकांना जगणं मुश्किल झालं आहे, घरातून बाहेर पडणं मुश्किल आहे। तो प्रश्नसुद्धा आम्ही प्रांतसाहेबांकडे मांडला, त्यांनीसुद्धा आश्वासन दिले की त्या लोकांसंबंधित लोकांना बोलवतो। मेट्रोवाल्यांच्या मुळेसुद्धा ट्रॅफिक होते, ते रस्ता तयार करत नाही त्याच्यामुळं तिथं रस्त्याच्या वाहनं बंद पडतात। आता हे सगळं सोडवण्यासाठी साहेब एकदा त्या सर्वसंबंधित लोकांना बोलून बैठक लावणार आहेत आणि तिथं काय निर्णय होईल ते बघूया।